हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे बुधवार आणि म्हणजेच 8 तारीख, आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते कारण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला, म्हणजे मोबाईलचा डिस्प्ले गेलेला. तर शूट मी मोबाईलनेच करते त्यामुळे काहीच नव्हतं. तर आता गणपती, 2 दिवसांनी गणपती आहे तर गावाला जाणार आहोत आम्ही उद्या. तर ह्या पुढचे जे सगळे ब्लॉग्स असणार आहेत, म्हणजे 5-7 दिवसाचे, ते सगळे तुम्हाला कोकणातला जो गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच्याबद्दल असणार आहे. पण ते तुम्हाला 15 तारखेच्या नंतर दिसतील, कारण जसं मी लास्ट टाईमला गावाला गेले तेव्हा तुम्हाला मी मेन्शन केलेलं की आमच्या गावाला अजिबात नेटवर्क नसतं, म्हणजे एक काडीसुद्धा नसतं की एक मेसेज किंवा कोणाचा काही फोन येईल, कारण आतमध्ये आहे खूप आमचं गाव आणि खेडेगाव असल्यामुळे नेटवर्क म्हणजे टॉवरचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्हाला जे सगळे मज्जा मस्ती दिसणार आहे ती तुम्हाला मी दाखवेलच. सगळं मी शूट करून ठेवेन आणि ते सगळे व्हिडिओ मी जेव्हा गावावरून परत येईन तेव्हा लवकरात लवकर अपलोड करेन. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आम्ही रात्री म्हणजेच 3 वाजता मध्यरात्री निघणार आहोत गावी जाण्यासाठी, म्हणजे उद्या आम्ही दुपारच्या आधी गावाला पोहोचू. तर बघूया काय काय तयारी चालू आहे, म्हणजे आज सगळं आम्ही तयारी चालू आहे गावाला जाण्यासाठी. तर काय काय असणार आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. ब्लॉगला तर सुरुवात झालेलीच आहे, पण त्याच्या आधी मी सांगेन की आपल्या डेली रुटीनमध्ये आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा बाकीची कामं सोडून लक्ष दिलं पाहिजे. आणि पहिली मी हे सगळं नाही करायची, आणि म्हणजे मला ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जास्त जास्त इंटरेस्ट, हां कधी काही फंक्शन असेल तर मेकअप वगैरे तर सगळेच करतात, तसं मी देखील करते. नाहीतर तुम्ही मला डेली नेहमी बघतच असाल, मी एकदम नॉर्मल माझ्या ज्या अवतारात घरात असते तशीच मी तुमच्यासमोर येते. असं नाही आहे की एकदम प्रेझेंटेबलच असलं पाहिजे. आपलं चॅनल आहे किंवा यूट्यूब आहे त्यामुळे, तर त्याच्या आधी मी सांगेन की आत्ता मी माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तर काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे, तसंच आजसुद्धा मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे, ते म्हणजे हे आहे स्टॅमिओचं कुकुंबर जेल. ही जेल खूप ऑर्गॅनिक आणि प्युअर आहे आणि आपल्या डेली रुटीनमध्ये ह्याचा खूप यूज होतो, आणि डेली रुटीनमध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो. म्हणजेच ही जेल आहे जे आपले रिंकल्स असतात आणि जे आपले फाईन लाईन्स असतात किंवा आपल्या डोळ्यांच्या खाली जे पफिनेस असतं ते सुद्धा ह्या क्रीमने म्हणजे या जेलने डेली बेसिसवरती यूज केल्यावर ते कमी होतं. त्यासुद्धा आपली डेली जे आपण काही लोक स्किन केअर रुटीन करतात मॉर्निंग किंवा नाईट, तर तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर लावता त्याच्या जागी जर ही स्टॅमिओची कुकुंबर जेल लावली तरीसुद्धा खूप मस्त आणि मस्त असं स्ट्रक्चर येतं, आपली स्किन ही ग्लोईंग आणि नरिश्ड होते. तर जास्त काही करायचं नाही आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये जेव्हा आपण फेस वॉश करतो एखाद्या फेस वॉशने किंवा सोपने, त्याच्यानंतर आपण ही जी जेल आहे ती एवढ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा खूप इनफ आहे. ती आपल्या अशी बोटांवरती घ्यायची आहे आणि आपल्या पूर्ण स्किनला आणि नेकला मसाज करायची आहे. ठरवली फ्यू मिनिटसाठी आपल्याला ही मसाज करायची आहे. स्किनमध्ये ती एकदम ॲब्झॉर्ब होतपर्यंत आपल्याला ती मसाज करायची आहे. आणि तर बघू शकता तुम्ही स्किनमध्ये एकदम ॲब्झॉर्ब झालेली आहे आणि थोडा ग्लो देखील दिसत असेल तुम्हाला. तर डेली रुटीनमध्ये आपण ही इन्क्लूड करू शकतो. आपला पूर्ण दिवस हा खूप फ्रेश आणि लॉंग आणि खूप हायड्रेट आणि नरिश राहते स्किन. ही एकदम प्युअर आणि ऑर्गॅनिक जेल आहे, त्याच्यामुळे आपली ती स्किन एकदम ग्लोईंग आणि हायड्रेट करायला खूप हेल्प होते. त्याच्याचबरोबर ह्याचे युजेस म्हणजे आपले जे आयच्या खाली पफिनेस असतात ते कालांतराने दूर होतात, स्किन ग्लो आणि नरिश करते आणि डेली रुटीनमध्ये ती हायड्रेटसुद्धा राहते. आणि स्किनला हायड्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आजकालचा जमानाच असा आहे की खूप पोल्युशन आणि हे सगळ्या गोष्टीमुळे आपलं
आपल्याला आपल्या स्वतःकडे ही नीट काळजी म्हणजे नीट लक्ष देऊन काळजी घेतलीच पाहिजे. जर तुम्हालाही चेकआउट करायचे असेल तर मी ह्याची लिंक सगळ्याच लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. स्टॅमिओच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा त्यांचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ते त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. आणि त्याचबरोबर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला सुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. तर तुम्ही सुद्धा हे यूज करून बघा खूप मस्त आणि प्युअर अँड ऑर्गॅनिक आहे. बाजारातल्या इथल्या इतर काही गोष्टी यूज करण्यापेक्षा हे नक्कीच प्युअर असल्यामुळे आपल्या स्किनसाठी हेल्दी आहे आणि आपली स्किन ट्रस्ट मी खूप हेल्दी आणि नरिश राहते. त्याचसोबत हायड्रेटसुद्धा होते. तर नक्की जाऊन चेक करा आणि आवडल्यास नक्की बाय करा. कारण कोणतेही प्रोडक्ट मी स्वतः यूज केल्याशिवाय तुम्हाला मी रिकमेंड करणार नाही. तर खूप मस्त आणि खूप यूजफुल आहे. इथे ही माझी मोठी ताई, तिची मुलगी आणि देवांग. हाय करा सगळ्यांनी. ते लोक कॉम्प्युटरवरती गाणी बघतायत. तिच्या मोठ्या मुलीचं 11वीचं ॲडमिशन आहे तर ते आम्हाला सायबरमध्ये जायचं आहे. तर गावी आम्ही हा आमचा जो जुना टी व्ही आहे तो घेऊन जाणार आहोत. इथे ह्या दोन उषा, गव्हाचं पीठ आणि ही तांदळाची गोणी. तर हे आमचे जे मोठे चुलते आहेत त्यांनी दिलेलं आहे तांदूळ वगैरे. तर ते आम्ही गाडीतून घेऊन जाणार आहे. ते लोक ऑलरेडी गावाला गेलेले आहेत. इथेही देवांगला आम्ही वॉटर बॉटल आणलेली आहे. सिपर मस्त आहे पँडाचा, मला तर बघताच खूप आवडलेला म्हणून त्याला पाणी पिण्यासाठी घेतला. कारण त्याचा जो जुना होता तो खराब झालेला आहे, त्याच्यामधून पाणी लिकेज होतं. तर मस्त आहे असा हा ओपन होतो. म्हणजे हे समोर जे तुम्हाला बटन दिसतं ते प्रेस केल्यावर तो खूप छान आणि क्यूट आहे. इथे आता देवांची खायपियाची स्नॅकची तयारी चालू आहे. म्हणजेच रेसिपी बनवते मी. इथे बाप बेटे बसलेत. आता आम्हाला गावी गावाला जायचं आहे तर सॉन्ग्स डाउनलोड करतायत. आणि हे आमचे साहेब आले आहेत. आत्ता 12:15 झालेत म्हणजे आमचं 15 मिनटं पुढे आहे आणि नाश्ता करायला. हाय कर, सकाळी उठल्यापासून काम करायला बसलेला. कारण आता उद्यापासून आम्ही नसणार तर सगळं पेंडिंग वर्क्स कम्प्लीट करायचं आहे. आता आम्ही चाललोय स्टेशनला, थोडंसं काही सामान घ्यायचं आहे गावाला जाण्यासाठी. म्हणजे देवांसाठी फ्रुट्स आणि थोडं मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग. तो आता आम्ही रिटर्न घरी आलो स्टेशनवरून. थोडीशी जी काही शॉपिंग होती ती केली आणि शूट नाही करता आलं कारण खूप पाऊस होता. आणि मग आता आम्ही डायरेक्ट मार्केटमधून सुद्धा जे काय पाहिजे होतं आम्हाला ते घेतलं आणि आता घरी आलो. तर आजचा व्लॉग मी इथेच एड करते कारण हा व्लॉग मला आता एडिट करून उद्यासाठी अपलोडला टाकायचा आहे. तर सगळ्यांना माहितीच असेल की एडिटिंग आणि अपलोडिंगसाठी किती टाईम लागतो. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.